समाधानी आहे. सोयाबीन उत्पादक म्हणतो या वर्षी पीक उत्तम आहे, अशी परिस्थिती आहे की फार चांगलं उत्पादन मिळेल. तेच लातूर भागामध्ये बघा की बिगर हंगामी लागवड ज्या ज्या तालुक्यामध्ये झालेली आहे, तिथं तुम्हाला मोजॅक जास्त प्रमाणात दिसतोय, तिथं तुम्हाला कोडमाशी जास्त प्रमाणात दिसते, त्या ठिकाणी चारकोल रॉड सुद्धा तुम्हाला निश्चितपणे दिसून येईल. सुदैव हे आहे की तांबेरा आलेला नाही, नाहीतर मग दुष्काळात 13वा महिना हे ठरलेला आहे. त्यामुळं बिगर हंगामी लागवड करणं आपण थांबवूया आणि आपलं पीक वाचवूया. आता हे एकात्मिक उपाय झाले, आता रासायनिक उपायांकडे येऊ. प्रत्येक रोगासाठी ही वेगवेगळी औषधं आहेत, ती मी तुम्हाला पुढे सांगेन. पण एकात्मिक पद्धतीने ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला कमीत कमी औषध वापरून जास्तीत जास्त रोगांचा कसा बंदोबस्त करता येईल हा विचार केला. त्या दृष्टीने मॅनकोजेब 2 ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर ऑक्सिक क्लोराईड 3 ग्रॅम, हेक्साकोनाझोल, डायफेनकोनाझोल, प्रोपिकोनाझोल 1 मिली प्रति लिटर पाणी या औषधांचा वापर करायचा. आता मॅनकोझेब आणि कॉपर ऑक्सिक क्लोराईड ही स्पर्शजन्य बुरशीनाशक असल्यामुळं प्रतिबंधात्मक उपायामध्ये याचा समावेश करायचा. म्हणून आता बुरशीजन्य रोग जसं पानावरील ठिपके किंवा करपा आहे, शक्यतो फ्लावरिंग पूर्वी याचा प्रादुर्भाव दिसत नाही. फुलं येऊन गेल्यानंतर लगेच जर आपण मॅनकोझेबची एक फवारणी घेतली किंवा कॉपर ऑक्सिक क्लोराईडची फवारणी घेतली तर 10 ते 15 दिवस आपल्याला आपल्या पिकाला संरक्षण हे मिळत आणि पानावर येणारे रोग हे थांबतात. हेक्साकोनाझोल, डायफेनकोनाझोल, प्रोपिकोनाझोल हा जो गट आहे हा आंतरप्रवाही स्वरूपाचा आहे. आंतरप्रवाही औषध ज्या वेळेला रोगाची सुरुवात झालेली दिसून येते त्यावेळेला वापरायचं आहे. आधी फवारून या कीटक बुरशीनाशकांचा उपयोग होणार नाही. त्यामुळं रोगाचं लक्षण दिसतात यापैकी कुठलं तरी एक कीटक बुरशीनाशक वापरायचं. प्रोपिकोनाझोलला मी लाल अक्षरात लिहिले कारण का तिथं जरासा धोका आहे. जर पीक तुमचं 60 दिवसाच्या पुढे जास्त वयाचं असेल तर प्रोपिकोनाझोल फवारल्यामुळे लवकर पानगळ होत नाही, शेंगा वाळतात, शेंगा फुटून जायला सुरुवात होते, तरी सुद्धा पानं हिरवीगार आहे, मळणी करू शकत नाही अशी परिस्थिती होते. त्यामुळं प्रोपिकोनाझोलचा जरा जपून वापर करायचा. तर अशा पद्धतीनं गरजेनुसार जर आपण बुरशीनाशकाची फवारणी केली तर तांबेरा असेल तोही नियंत्रणात येतो आणि पानावरील ठिपके सुद्धा नियंत्रणात येतात. चारकोल रॉटला कुठलीही फवारणी उपयोगाची नाही, कॉलर रॉटला कुठलीही फवारणी उपयोगाची नाही, त्यामुळे मी त्याचा उल्लेख केला नाही. मग याच्यासाठी काय करायचं? चारकोल रॉट कॉलर रॉट येऊ नये म्हणूनच एकात्मिक शिवाय ट्रायकोडर्मा किंवा तुमच्याकडे छान बायोमिक्स उपलब्ध आहे, एकरी 4 ते 5 किलो ट्रायकोडर्मा सुरुवातीलाच मेहनत करताना मातीमध्ये जाऊ द्यायचा. कसा जाऊ द्यायचा? शेणखतासोबत जाऊ द्यायचा किंवा एखादं पेंडी खत तुम्ही वापराल, ऑर्गॅनिक खत कुठलंही असू दे, त्याच्यासोबत तो मातीत मिसळला पाहिजे. एकदा मिसळला म्हणजे आता आपलं काम झालं असं नाही, पुन्हा 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 त्याचा वापर करत गेलं तर हे सगळ्या समस्या विनाशायास कमी आहेत, आपल्या फवारण्या कमी होतात. आता तरी पण आज रोजी चारकोल रॉड किंवा कॉलर रॉड आलेला आहे, त्यांनी काय करायचं? रुगट झाडे काढायची, त्या ठिकाणी ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग करा किंवा कॉपर ऑक्सिक क्लोराईडचं ड्रेंचिंग करा, तेवढ्या मर्यादित एखाद्या दुसऱ्या गुंठ्यामध्ये, मी सगळ्या पिकाला सांगत नाही. आणि उरलेल्या ठिकाणी ट्रायकोडर्माचं तुम्ही ड्रेंचिंग करा, जेणेकरून पुढे पसरणारा हा रोग थांबेल. कारण काही ठिकाणी पूर्ण प्लॉट बसायला लागले, सुकायला लागले अशी परिस्थिती पाहिलेली आहे यावेळी. म्हणून मी हा उपाय सांगतोय की प्रादुर्भाव दिसला की दुर्लक्ष न करता रोप किती रोप काढून पटकन ट्रायकोडर्मा 4 ते 5 किलो जाऊ दे एकरी या पद्धतीनं ड्रेंचिंग केलं पाहिजे. पाण्याचं प्रमाण ढोबळ मानानं 1 किलो ट्रायकोडर्मा असेल तर त्याला 100 लिटर पाणी पुरेसं आहे. त्या पद्धतीनं एवढं ट्रेंचिंग केलं की पिकामधील रोग आटोक्यात राहील, राहायला मदत होईल. मात्र हा तात्पुरता उपाय आहे, त्याऐवजी सुरुवातीपासूनच प्रतिबंधच करायचा, जेणेकरून पान बांधणी करताना आपण ट्रायकोडर्माचा वापर करूया
आणि त्या मातीमध्ये एकदा का तो वाढला की नक्कीच बाकीचे हे जे रोग आहेत ते आटोक्यात राहतील. पण ट्रायकोडर्मासोबत आपण जमिनीमध्ये सेंद्रिय द्रव्य देणं विसरायचं नाही, कारण सेंद्रिय खतांचं जर प्रमाण असेल मातीमध्ये तर तिथं ट्रायकोडर्मा जगतो, जगायला त्याला मदत होते. दुसरा भाग आहे विषाणूजन्य रोग मोझॅक. याच्यासाठी काय करायचं आहे की पांढऱ्या माशीचं नियंत्रण करायचं आणि हिरवा मोझॅक असेल तर मावा किडीचं नियंत्रण करायचं आहे. त्याच्यासाठी थायमिथोंगा 25%, 10 ग्रॅम डायफेनथोइरॉन 50%, 12 ग्रॅम ऍसेटामिप्रिड 20%, 8 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 1 ते 2 फवारण्या घेणं आवश्यक आहे. मी आधीच सांगितले या औषधांना शिफारस नाही, या औषधांना लेबल क्लेम नाही, अनुभवानुसार आपण हे सांगतोय. या व्यतिरिक्त आता नवीन औषध काही शिफारशीत आहेत, बाजारात उपलब्ध आहेत. साधी साधी औषधं सांगतायत, बहुतेक काही दुसरं यांना माहीत नाही असं वाटण्याचा धोका आहे. म्हणून मी तुम्हाला बाजारात आता उपलब्ध जी औषधं आहेत त्याची यादी फक्त सांगणार आहे. पण ही औषधं महाग आहेत, सोयाबीन सारख्या पिकामध्ये फारस परवडत नाही. म्हणून तुम्हाला तुमच्या माहितीसाठी पायरॅक्लोस्ट्रोबिन अधिक इपॉक्झिकोनॅझोल 15 मिली किंवा टेबुकोनॅझोल अधिक सल्फर 25 ग्रॅम किंवा लोकजा पायरोक्झाड अधिक पायरॅक्लोस्ट्रोबिन 6 मिली ही औषधं पानावरील ठिपक्यासाठी आणि शेंगेवरील करप्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. आता याच्यामध्ये शेंगेवरील करपा या रोगाकडे दुर्लक्ष करायचं नाही. 25% पर्यंत मागच्या वर्षी प्रादुर्भाव दिसून आलाय हे मगाशी मी सांगितलं. म्हणून विशेष बाब म्हणून शेंगेवरील करपा रोगाचं नियंत्रण करण्यासाठी रोगाची वाट न बघता सरळ आपलं पीक 70 ते 75 दिवसाचं झालं की टेबुकोनॅझोल 10% अधिक सल्फर 65% 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायचीच. ही फवारणी कंपल्सरी रोग येऊ दे अगर नाही येऊ दे. आता या बाजारात हे जे आहे टेबुकोनॅझोल अधिक सल्फर हरू किंवा स्वाधीन ह्या नावानं उपलब्ध आहे किंवा टॅग आझाद. वर मी टॅग एजंट लिहिलंय ते चुकलेलं आहे, टॅग आझाद पाहिजे. हरू स्वाधीन टॅग आझाद या पैकी एक उपलब्ध असेल ते बुरशीनाशक घ्यावं. 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपलं 70 ते 75 दिवसाच्या कालावधीचं असताना कंपल्सरी फवारणी करायची हे चुकू नका, कारण या रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय, बियाणा मार्फत प्रादुर्भाव होतोय, जमिनीत रोग वर्षानुवर्ष जगतोय. एकाच एकाच जमिनीवर सोयाबीन घेतलं तर तिथं सुद्धा ती माती रोग बीजाणूंनी संपृक्त होत जाते आणि प्रादुर्भाव हा वाढत जातो. म्हणून ही फवारणी कंपल्सरी, बाकी गरजेनुसार किंवा आपल्या आवडीनिवडीनुसार. आता हा जो कॉलर रॉट आहे त्याच्यासाठी एक जर प्रादुर्भाव जास्त असेल तर विशेष बीज प्रक्रिया, मगाशी सांगितली ती सामान्य बीज प्रक्रिया होती, वेगवेगळ्या रोगांसाठी सर्वसमावेशक अशी होती. ज्या शेतकऱ्यांकडे बुंदा सड कॉलर रॉट हा मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्यासाठी फ्लोकचा पायरेट साड 1 मिली प्रति किलो बियाणे किंवा अझॉक्सिस्ट्रोबिन अधिक थायमिनाटिमिथिल अधिक मेथोक्झा 10 मिली प्रति किलो बियाणे. याच्यामध्ये दोन बुरशीनाशक आहेत अझॉक्सिस्ट्रोबिन आणि थायमिनाटिमिथिल आणि एक कीटकनाशक आहे म्हणजे गोडमाशीला सुद्धा प्रतिबंध याच्यामुळे होतो. हे बाजारात कॅस्केड किंवा इलेक्ट्रॉन किंवा वार्डेन या नावाने उपलब्ध आहे. तर यापैकी कुठलीही तुम्ही एक बीज प्रक्रिया करा. एक तर मी आधी सांगितलेली कार्बोक्झिन अधिक थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा हे कॅस्केड किंवा इलेक्ट्रॉन 10 मिली प्रति किलो बियाणे ही यापैकी कुठलीही एक बीज प्रक्रिया करायला हरकत नाही. बघा आपण आव्हानं बघितली, तांबेरा येऊ शकेल, शेंगेवरील करपा बऱ्यापैकी आता नुकसान करतोय, पिवळा मोझॅक आलेलाच आहे, सोयाबीन मोझॅक कदाचित येण्याची किंवा वाढण्याची शक्यता,
आहे. आणि किडींमध्ये ओढमाशी तर भरपूर आपण बघतोय. यावेळेला स्पोडोप्टेरा, पानावरील पाने, पाने खाणारी अळी याचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. मराठवाड्यातूनच काही ठिकाणावरून मला फोटो आणि शेतकऱ्यांनी हे पाठवलं तर त्या ठिकाणी केसाळ अळीचा प्रादुर्भाव सुद्धा काही शेतांमध्ये भरपूर आहे. तर काही काही शेतांमध्ये हे आहे आणि पिवळा मोजा आलेला आहे म्हणजे पांढरी माशी त्या ठिकाणी निश्चितच जास्त आहे. ही आता सोयाबीन पिकावरची नवीन आव्हान आहेत आणि ह्याच महत्वाचं कारण जे आहे ते बिगर हंगामी लागवड. आता या व्यतिरिक्त मराठवाड्यातूनच मला दुसरं रोगाचा प्रादुर्भाव झालेला समोर आलेला आहे असं काही शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये लक्षण दिसत असेल तर त्याचे फोटो तुम्ही मला पाठवा. हा जो रोग आहे हा दाखवायचं म्हणजे विशेष प्रयोजन असं आहे की हा रोग आपल्याकडे फारसा दिसत नव्हता किंवा जवळजवळ नव्हताच, आता या वर्षी दिसतोय. हा सोयाबीनवरील सोयाबीनच्या खोडावर येणारा कॅन्कर आहे. कॅन्कर म्हणजे साध्या भाषेत माणसांना होणारा कॅन्सर. तर हा कॅन्कर कधी कधी 100% पर्यंत सुद्धा पिकाचं नुकसान करू शकतो. अमेरिकेतील बऱ्याचशा राज्यांमध्ये ही फार मोठी डोकेदुखी आहे. हे प्रकरण आपल्याकडं कसं काय आलंय हे माहित नाहीये पण याचा प्रादुर्भाव हा दिसू लागलेला आहे. हे बघा, 12 सप्टेंबरला फोटो हा माझ्याकडं आलेला आहे. सेलू आंबा, मला वाटतं हे पुन्हा बीड जिल्ह्यातीलच गाव आहे सेलू आंबा, बरोबर आहे. तर तिथं हा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. हे जर वाढलं तर आपलं सोयाबीनचं पीक पुन्हा फार मोठ्या धोक्यात आहे आणि याच्यासाठी आपल्याकडे प्रभावी उपाययोजना अजून उपलब्ध नाही. त्यामुळं जर लातूर परिसरामध्ये असं काही दिसत असेल तर पटकन तुम्ही आम्हाला हा फोटो पाठवा. याच्यासाठी आपण विशेष उपाययोजना काय करता येईल हे बघू. आधी फक्त तुमच्याकडे आलेला आहे का हे मला जाणून घ्यायचं आहे. तर अशा काही बाबी नवीन नवीन येत आहेत, नवीन संकट उभी राहत आहेत. आपण गांभीर्यानं त्याचा विचार करू, समजून घेऊन उपाययोजना करू. असं केलं वेळेत जर उपाययोजना केल्या तर आपल्या पिकाला धोका नाहीये. जर रोग भरपूर प्रमाणात पसरले आणि नंतर आपण जागृत झालो तर नुकसान हे होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी रोग ओळखून घेऊन रोग येण्यापूर्वीच त्याचा उपाययोजना योग्य त्या बुरशीनाशकाद्वारे कराव्यात, एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा आणि आपलं पीक वाचवावं आणि बिगर हंगामी लागवड कटाक्षाने टाळावी ह्या बाबी समोर आणून मी आता या ठिकाणी थांबतो. आता तुमच्या या व्यतिरिक्त जर काही शंका असतील तर त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा. काँग्रेस आहे